नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। डोंबिवलीचा सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि फ्रेंड्स, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि आज पालखी चाललेली आहे शिर्डीला साईबाबांची। तर मी तिकडे आलेली आहे, पाठीमागे बेणबाजा वाजतच आहे। तर चला मग जाऊया आज आपण आणि पालखीला भेट देऊया। मित्रांनो, मी आता पोहोचलेली आहे जिथे जिथून पालखी निघालेली ते आहे सत्यवन चौक। आणि सत्यवन चौकमधून मंदिरातून आता पालखी बाहेर आलेली आहे आणि हे आहे मंदिर। तर चला पहिले आपण जाऊया आणि मंदिरातून दर्शन करून बाहेर येऊया। तर थोडीफार गर्दी आहे, बाकीचे लोक पण दर्शन करून बाहेर आलेले आहेत। आणि बघा, खूप छान असं मंदिर आहे, मंदिराला पण खूप छान अशी सजावट केलेली आहे। आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये पण छान असं पूर्ण म्हणजे पूर्ण फुलांची सजावट केलेली आहे। तर पाहताय तुम्ही, तर मी आता आतमध्ये आलेली आहे दर्शन करण्यासाठी। आणि मस्त समोरच साईबाबांची मस्त छान अशी मूर्ती आहे, मूर्तीला पण छान अशी फुलांची आरा सजावट केलेली आहे। तिथे पण दर्शन करूया। बाजूला गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे, तिथे पण दर्शन करूया। आणि इकडे आंबेमाता पण आहे, तर तिथे पण दर्शन करूया। खूप छान असं मित्रांनो मंदिर आहे। तर मित्रांनो, मी आता बाहेर आलेली आहे आणि पाहताय तुम्ही जे साई भक्त आहेत किंवा ज्यांची साईवर श्रद्धा आहे ते सगळे भक्तजन जमलेले आहेत, पालखीचे दर्शन करत आहेत आणि आवडीने पालखीला आनंदाने पायी पायी नेत आहेत। तर पालखी आता चाललेली आहे, तर चला आता आपण पालखीसोबत जाऊया। मित्रांनो, पाहिलेच तुम्ही जो रथ पहिला मी तुम्हाला दाखवला, त्या रथामध्ये मस्त साईबाबाची मूर्ती बसवलेली आहे आणि साई पालखी आता चाललेली आहे शिर्डीला पायी पायी। तर पायी पायी सगळे भक्तगण आवडीने पालखी घेत आहेत, नाचवत आहेत आणि गावदेवी मंदिराकडे पालखी आता निघालेली आहे। इकडे ढोल ताशाचा पण गजर चालू आहे आणि मस्त सगळे भक्त सेवेकरी आनंदाने साईबाबांच्या पालखीला उपस्थित राहून सगळे आनंद लुटत आहेत। मित्रांनो, साई पालखी चाललेली आहे आणि खूप वाजत गाजत अशी चाललेली आहे। तर पायी पायी जाणार ना? तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे सुनील म्हात्रे काका। तर आपल्याला पालखीबद्दल थोडंसं सांगतील, तर चला मग आपण त्यांना भेटूया। काका सांगा तुम्ही। ओमसाई सेवक मंडळ देवीचा पाडा डोंबिवली पश्चिम, येथून वर्ष 14 डोंबिवली शिर्डी पदयात्रा जात आहे। या पालखीमध्ये आज 200 साई सेवक चालत आहेत आणि सर्व साई सेवक एकदम आनंदाने जात आहेत। तर मित्रांनो, अजून माझ्यासोबत एक सदस्य आहेत, त्यांचं नाव आहे विलास म्हात्रे दादा। तर ते पण आपल्याला पालखीबद्दल सांगणार आहेत, तर त्यांना पण आपण भेटूया। नमस्कार। डोंबिवलीतून देवीचा पाडा या गावातून आपली साईची पालखी आज वर्ष 14 डोंबिवलीतून निघणारी पालखी श्री क्षेत्र शिर्डीला पोचणार आहे। एक 8 दिवसाचा पायी प्रवास आमचे गावकरी मंडळी सर्व येथून करणार आहेत। 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत। धन्यवाद। आणि माझ्यासोबत आहेत काका लक्ष्मण म्हात्रे। काका आमचे हे साईबाबा, साईबाबा की जय। काका तुम्ही काय सांगाल? आम्हाला खूप आनंद होतो कधी वर्षात। मी तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स की मी एकविरेला गेलेली, तर हेच काका आहे, त्यांच्यासोबत मी गेली होती आणि यांना आम्ही साईबाबा काका बोलतो। कारण जी तुम्ही रथामध्ये जी मूर्ती पाहिली होती ती काकांकडे असते हमेशा आणि आता ती शिर्डीला जाणार। छान असा रस सजवलेला आहे आणि हे सगळं सगळी मंडळी असते ना, सगळे जे सहकार्य असतात ते सगळेजण सहकार्य करून ते सगळे आनंदाने साईबाबांची मान घेतात।
आणि पालखी घेतलेली आहे काका, काय सांगू शकता तुम्ही पालखीबद्दल? मी मंडळाचा सचिव आहे, ओमसाई सेवक मंडळ डोंबिवलीची शिर्डी पदयात्रा पालखीचे पदयात्रा आम्ही जात आहोत। किती दिवस लागतात जाण्यासाठी? जाण्यासाठी आज गुरुवार टू गुरुवार एक आठवडा लागतो आम्हाला। दररोज आम्ही 35 किलोमीटरचं अंतर कापतो। अच्छा, मुक्काम करता? मुक्काम 15 किलोमीटरचा एक मुक्काम होईल, त्यानंतर 15 किलोमीटरला एक मुक्काम होईल। अच्छा, ओम साईराम, ओम साईराम, ओम साई चौक मंडळ डोंबिवली। सुजल आणि सुजल तू पण चाललेला आहेस हो पायी पायी वारीला, तर तू सांग जरा तुला कसं वाटतंय? खूप मस्त वाटते आणि हा प्रवास म्हणजे स्वर्गसुखाचा प्रवास आहे। एकदा प्रत्येकाने एकदा आयुष्यात एकदा तरी केला पाहिजे। केला पाहिजे, बरोबर। पण लेडीजला नाही ना अलाउड? नाही, लेडीजला सध्या तरी अलाउड नाही। अच्छा, नाही तर मी पण गेली असती खरंच फ्रेंड्स, मला पण खूप अशी आवड आहे। तर लेडीज नाही जात कारण राहावं लागतं तिकडे, 8 दिवसाचा काहीतरी प्रवास असतो ना। हो, आणि सेफ्टी पण बघायला लागते, सो सध्या तरी अलाउ नाही आहे। आणि गाईस, माझा पण चॅनल आहे SM4142 ब्लॉग्सचा। अच्छा, तुझा पण आहे का? हा तर फ्रेंड्स, ज्याच्या पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्या पण व्हिडिओ बघत जा। हो गाईस, आणि आपल्या चॅनलवर रोजचे आता प्रत्येक दिवसाचे ब्लॉग येणार आहेत आणि लास्टच्या दिवसाचा तर डायरेक्ट एकदम मोठा ब्लॉग येणार आहे, नक्की बघा। तुला पण खूप खूप शुभेच्छा त्या चॅनलसाठी। थँक्यू। मित्रांनो, पालखी चाले पायी पायी, त्यात बसले शिर्डीचे साई, ओम साई राम सगळ्यांना। तर फ्रेंड्स, पालखी आता निघालेली आहे शिर्डीकडे आणि पायी पायी जाणार। तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ छोटासा माझा तुमच्यासाठी। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटे पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका। ओके, टाटा, बाय बाय।